आज सकाळी पुणे महानगरपालिकेच्या आवारामध्ये एक फलक पाहायला मिळाला. जो फलक पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधामध्ये होता. या फलकाचा आशय असा होता की आता बस झालं तुला नक्की पाडणार. पुणे महानगरपालिकेच्या आवारामध्ये हा बॅनर झळकला, स्टँडिंग दिलं, महापौर केलं, सरचिटणीस केलं, आता तुला खासदारही बनायचं आहे, आता बस झालं तुला नक्की पाडणार, एक कष्टाळू भाजप कार्यकर्ता, असा ह्या फलकाचा संपूर्ण आशय होता. भाजपमधील आता अंतर्गत कलह किंवा अंतर्गत जी गटबाजी आहे आता ही समोर येते आहे किंवा चव्हाट्यावर येते आहे. मुरली मोहोळांना देखील आता अंतर्गत विरोध होतोय की काय, पुणे लोकसभेसाठी मुरली मोहोळ इच्छुक आहेत. नुकतीच भाजपनी लोकसभेसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली, मात्र यातील पुण्यातील आणि महाराष्ट्रातील कुठलाही उमेदवार नव्हता. पुण्याकडून मुरली मोहोळ हे लोकसभेसाठी इच्छुक आहेत, जगदीश मुळीक देखील इच्छुक आहेत, मात्र ही अंतर्गत जी काही गटबाजी आहे आता ही चर्चेत येते आहे. भारतीय जनता पक्षामध्ये निवडणुका आले की अशा छोट्या मोठ्या गोष्टी होतच राहतात, आपण मागंही अनेक वेळा पाहिलं असेल, परंतु भारतीय जनता पक्ष एक शिस्तबद्ध पक्ष आहे. संघटनेनं खालू पुण्यातून दिल्लीपर्यंत प्रत्येक गोष्ट जाते, त्यामुळे अशा कुठल्या बॅनरला किंवा अशा कुठल्याला पक्ष भीक घालेल असं मला वाटत नाही, कारण काही कारण नाही आहे. कुणी काही बॅनर लावतं, कोणी एखादा इच्छुक असतो, त्याचा छोट्या विचारधारेचा कार्यकर्ता असतो, तो आपल्या नेत्याला कुठेतरी अनस्टेबिलिटी दिसते बाबा आपल्या नेत्या बाबतीत, म्हणून तो कार्यकर्ता भावनेच्या भारत असे कुठले बॅनर लावतो. परंतु ह्या बॅनरला पक्षस्तरावरती काहीही किंमत नाही आहे, आणि माझं सगळं कार्यकर्त्यांना असं आव्हान आहे किंवा अशा कुठल्याही फालतू गोष्टीला आपण न पडता मेरिटप्रमाणे पक्ष संघटना पुण्यात सर्वे करते केलेलं आहे, त्याप्रमाणे महाराष्ट्राच्या कमिटीमध्ये पण काही नावं गेली, तिथून दिल्लीला नाव जाऊन जो मेरिटचा माणूस आहे ज्याला पक्षनिष्ठा आणि ज्याची स्वतःची पक्षी ताकद हे पाहून पक्ष तिकीट देत असतो. कोणावही अन्याय पक्ष कधीच करत नाही. आपण पाहिलं की मेघाताई कुलकर्णींना आमदारकी त्यांची 5 वर्षाचा गॅप झाला, परंतु सगळे म्हणतो की त्यांच्या अन्याय झाला. पक्षश्रेष्ठीने 6 वर्ष सर्वोच्च सभागृहातलं त्यांना सदस्यपद दिलेलं आहे, त्यामुळं कुठल्याही कार्यकर्त्याची विचंबना करून घेऊ नये स्वतःची. कोणा अन्याय होईल, कोणावही भारतीय जनता पक्षामध्ये कोणावही अन्याय होणार नाही पुणे शहरात.